साठी लागणारे साहित्य तर हे तांदळाचे पीठ आहे। हे दोन वाट्या मी पीठ घेतलेले आहे। तर ह्या वाटीने मी मापलेला आहे दोन वाट्या। तर दोन वाट्या तांदळाचं पीठ आणि हा एक हे एक वाटी ओला नारळ आहे, ओले खोबरे आहे एक वाटी, तसेच एक वाटी गूळ घेतलाय, तसेच एक चमचा वेलची पूड, तसेच मी हळदीची पानं नाही घेतली म्हणून मी केळीची पानं घेतली आहेत। तर मी केळीच्या पानामध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आणि दोन वाट्या पाणी, तेल व चिमूटभर मी मीठ घालणार आहे। चला तर कृतीला सुरुवात करूया। तर मी गॅस ऑन करते, एक पातेले ठेवूया, तांदळाची उकड काढून घ्यायची। पातेले गरम झाले, आपण त्यात दोन वाटी पाणी घालूया। दोन वाटी तांदूळ पीठ घेतले, दोन वाटी पाणी घ्यायचं। पाण्याला चांगली उकळ येऊ दे, त्यात थोडं मीठ घालते, थोडं मीठ, थोडं तेल। आता पाण्याला उकळी आल्यावर आपण हे तांदळाचं पीठ घालूया। आपल्या पाण्याला अशा उकळी आली आहे, आता आपण तांदळाचं पीठ घालूया। आता हे बघा, आपलं पीठ उकड काढून झालेली आहे। पीठ छान गरम आहे, आता छान उकड आलेली आहे, पीठ गरम आहे। 5 मिनटं झाकण ठेवूया, गॅस बंद करूया। आता पीठ परातीत काढून घेऊया, जरा गरम आहे। आपण थोडासा पाण्याचा हात लावून लावून मळून घेऊया। गरम आहे, तरी बघा आपलं चांगलं पीठ मळून झालेलं आहे। बघू शकता मऊसूत झालंय, बघा आपलं पीठ मळून झालंय। आता आपण पातोळ्यासाठी सारण करणार आहे, गुळ खोबऱ्याचं ते करून घेऊया। आपण सारण बनायला घेऊया गुळ खोबऱ्याचं पातोळ्यासाठी। गॅस ऑन केलाय, कढई ठेवली आहे, आपली कढई तापली आहे। आता आपण हे गुळ घालूया, गुळ वितळून घेऊया। मी हा सेंद्रिय गुळ घेतलेला आहे, तुमच्याकडे साधा असला तरी चालेल, काहीच हरकत नाही। हे बघा आपला गुळ चांगला मेल्ट झालेला आहे। आता आपण त्यात एक खोबरं घालूया, एक वाटी ओले खोबरे पवलेले। आता चांगला परतून घेऊया। थोडी वेलची पूड घाला, एक चमचा वेलची पूड। मला ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तरी घालू शकता। हे बघा आपलं सारण घट होत आले आहे, घट्ट होत आहे। तर कोणत्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर किंचित मीठ घालायचं, म्हणजे तो पदार्थ अजून जास्त स्वादिष्ट होतो। हे बघा आपलं सारण आता होत आलं आहे। आता आपलं सारण बनवून झालेलं आहे, आता आपण पातोळ्या बनवायला घेऊया। तर बघा हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे, सारण रेडी आहे पातोळ्याचं। आणि मला हळदीची पानं मिळालेली नाहीयेत म्हणून मी केळीची पानं घेतली आहे, तर मी तुम्हाला केळीच्या पाण्यात बनवून दाखवते। चल तर चला तर आपण पातोळ्या बनवायला सुरुवात करू।
असा एक गोळा घ्यायचा गोळा घ्यायचा पाण्याला तेल लावायचं आणि असं हाताने थापून घ्यायचं कड़ा बंद करून घ्यायचा अच्छा असा गोळा थापून घ्यायचा सारण भरूया आपण हे बघा सारण भरलंय आता हे पानासकट असं थापून घ्यायचं या दोन्ही कडा आतल्या बंद झाल्या पाहिजे अशा पण बंद करून घेऊ शकता तुम्ही बघा असं बघू शकता असं बंद करून घ्यायचं आणि मग ह्या पाण्यामध्ये असं घेऊन आपण वाफवायचं अजून आपण बाकीचे बनवून घेऊया दुसऱ्या बंद दुसरा अजून एक बनूया हे बघा असं थापून घ्या असं थापून घ्यायचं छान बोटाने सारण भरूया बघू शकता हे असं पाणी घेऊन असं दाबून घ्यायचं सगळ्या कडा बंद करायचा अशा नाही झाल्या तर अशा बंद करायच्या व्यवस्थित बंद करायचे नाही तर गूळ खोबरं सारण बाहेर येऊ शकतं हे बघा आता आपण बाकीचे सुद्धा सगळ्या बनवून घेऊया तर हे बघा आपले सगळे पातळ बनवून झालेले आहे हे केळीच्या पानातले मी जराशी बाजूने अशी डिझाईन दिली आहे तुम्हीसुद्धा देऊ शकता तर आता हे पातळे बनून झाले आपण पाणी गरम करायला ठेवूया पाणी गरम होत आहे तर हे बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे आता आपण पातळे वाफवायचे त्यावर एक तारण ठेवूया आणि हे आता हे असे पानामध्ये ठेवून असे वाफवायचे बघू शकता त्याच्यावर एक झाकण ठेवूया पातळे वापरून घेऊया हे बघा झाकण ठेवते 15 मिनिटं वापरून घेऊया तर आता आपण बघूया आपले पातळे वापरून झालेत काय तर हे बघा छान वापरून झाले आता आपण ते काढून घेऊया थंड करूया काढून घेऊया आणि सर्व करूया या रेडी झाल्या आहेत ही नागपंचमी स्पेशल रेसिपी आहे तर मी ही तुम्हाला बनवून दाखवली आहे तुम्हीसुद्धा ही बनवून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा
आणि माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका. माझी ही वेळ काढून बघितली त्याबद्दल आपले धन्यवाद.